मनस का था एक्चुअली मान्यता रजवणे सेंटरची आणि त्या डॉक्टरची सुद्धा या याची प्रोव्हिजन पोक्सो मध्ये पण आहे पीसीबीएनटी मध्ये पण आहे आणि एमपीपी ऍक्ट मध्ये पण आहे यांनी तिन्ही याचं उल्लंघन केलेलं आहे पोक्सो मध्ये पहिल्यांदाच चुकीला माफी नाही पीसीबीएनटी मध्ये दुसऱ्यांदा झाल्यावर करतात आणि एमपीपी मध्ये सुद्धा दुसऱ्यांदा झाल्यावर करतात पण पोक्सो मध्ये ती जर सिद्ध झाली तर तिची मान्यता नक्की रद्द होईल तिची डिग्री आणि दवाखान्याचं मान्यता ह्या दोन वेगवेगळ्या मान्यता तो मी त्यांना रेकमेंड करेल आणि आरोग्य मंत्री डीएचएस आणि सार्वजनिक आरोग्य यांच्या सहीचं एक पत्र तुमच्या कलेक्टर तुमचे सिव्हिल सर्जन यांना भेटेल की अख्ख्या 34 गर्भपात केंद्र आणि 60 अल्ट्रासाऊंड केंद्र यांची तपासणी करून आम्हाला अहवाल सादर करावा इतके दिवसाच्या आत असं पत्र मी तुम्हाला आणि तुमच्यापैकी कोणाचा तरी व्हॉट्सअपवर मी टाकू देते तुम्ही त्याला पब्लिश करू शकता त्यांना काय ते ड्युटी हे केली कोविडच्या मुळे आता उदाहरणार्थ जेव्हा मी आता म्हटलं मला पत्रकार परिषद घ्यायची नाही बाबा लोकांच्या वर लोकांना सगळे परंतु याच्या पुढे होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू हे मी नक्की शब्द दिले की इथले डॉक्टर जे तुम्ही आता मला सांगितलं म्हणजे बोलकर नाव तुम्हाला आता कळलं पण आता मला सांगितलं मला आता ते सगळं रिव्हील होत आहे की इथल्या इथे जर आपण हे सगळं केलं तर मी जो क्रॉस कशा मिळाल्या रेकॉर्ड मेंटेन का नाही झालं सदर पोलीसचं सोनोग्राफी केलं का सोनोग्राफी केलं असेल तर एफएन फॉर्म भरला का नाही भरला तर तो का नाही भरला या सगळ्या संदर्भामध्ये इथल्या डॉक्टरचा मला फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही संजय देसवाल यांना सांगून एसआयटी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम ज्या एक डॉक्टर एक वकील आणि एक पोलिसवाला बाहेरचा कसा असेल याचा प्रयत्न मी करणार शब्द काय घेते मी प्रयत्न करणार आणि प्रयत्न जरूर करेन तुमच्यातल्या काही मागणी आपण रेटणार मागणी रेटणार आणि ती मागणी मी मागणार एक आरोग्यमंत्री आणि एक गृहमंत्री दोघांना कारण काल मी आरोग्य मंत्र्यालयाही सगळी माहिती दिली ओके साहेब स्वतः बोलले आज सकाळी आता वळसे पाटील स्वतः बोलले जो सगळा गोंधळ आहे की सासूच्या नावाने एमटीपी 12 आठवड्यापर्यंत एमटीपी सोनोग्राफीचं हे संपलेलं आहे रिन्युअल परमिशन आहे जर कवटी आहे म्हणजे 14 आठवडे तो वाई उडी देतो मॅडम मागील दोन तीन जेस त्यांनी नाही ऐकलं तर डीएचएस साधनात आले किंवा अख्ख्या महाराष्ट्राची या संदर्भातली पीसीबीएनडीटीच्या संदर्भातली हेड असलेली डॉक्टर अर्चना पाटील अत्यंत व्हायब्रंट होती खूप चांगली कालपासून मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आता तो म्हणला ना अर्चनाचा फोन होता ही इज दॅट हेड ऑफ ऑल दिस आरोग्य सार्वजनिक आरोग्याची हेड जी आहे पुण्याच्या ऑफिसवाली ती डॉक्टर अर्चना पाटील आणि या सगळ्या डेप्युटी डायरेक्टरची हेड डायरेक्टर जी आहे डॉक्टर साधना तायडे या दोघींनाही सांगून सिव्हिल सर्जन संदर्भातलं पत्र येऊन माझ्या पॅडवर तुमच्या माहितीसहित ती सगळ्या पत्रकारांची मागणी होती बरोबर आणि पर्सनली फोन करून पाठपुरावा करत चांगला सिव्हिल सर्जन चांगली सिव्हिल सर्जन आपल्याला मिळावी याचा प्रयत्न मी करेन त्यांच्या जेव्हा सोनोग्राफीचं रेकॉर्ड पाहिलं त्यांची सोनोग्राफीची मशीन डॉक्टर नीरज कदम रेखा चमिस्टर आणि रेखा यांच्या नावाने 21 ला ते खतम झाले पण इथल्या पीसीपीएनडी कमिटीच्या मी ज्या कांचन गुण म्हणून लीगल ऍडवायझर आहेत त्यांना भेटले रेकॉर्ड ते दाखवणार आहेत मला आता की त्यांचं वेल इन ॲडव्हान्स एक्सपायरी होण्याच्या 1 महिना आधी रिन्युअलचा अर्ज आपल्याला आलेला आहे आणि 5 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांचा रिन्युअल करायचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे अशी माहिती त्यांनी मला दिली 5 जानेवारीच्या पीसीपीएनडीटीच्या मीटिंगमध्ये त्यांच्या रिन्युअलचा निर्णय या कमिटीने घेतला आहे अशी माहिती लीगल ॲडवायझर कांचन मुन यांनी मला दिली आणि गायनिकच्या डिपार्टमेंटच्या हेड जे आहे अनसारी त्या मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आणि पोलीसवाल्यांनी ते डिग आउट केलं नुसतं एवढंच नाही तर त्यांच्या दवाखान्याच्या मागच्या बाजूला एक गोबर गॅस प्लांट होता ज्याच्यामध्ये लोखंडी असं जे असते ते काढून बाहेर ठेवलेलं आहे आणि त्या सिमेंट कॅटच्या 11 कवट्या आणि 54 हाडं छोटे असे यांना सापडलेले 11 कवट्या दिसल्या याचा अर्थ तो गर्भ छोट्या छोट्या कवट्या आहेत 14 आठवड्यांच्या वरचा आहे आणि 14 आठवड्यांच्या वरचा आहे याचा अर्थ तिथल्या बाईला
12 आठवड्याच्या वरच्या गर्भपाताची परमिशन पाहिजे. परंतु जे सर्टिफिकेट यांनी पोलीसमध्ये सबमिट केलेलं आहे, गिरी म्हणून ज्या आयोग आहेत त्यांच्या फाईलला मी ते स्वतः पाहिलं, तर त्यांना म्हणजे मिसेस कदम सिनियर सासूबाई रेखाच्या यांच्या नावाने MTPचं 12 आठवड्यापर्यंतचं सर्टिफिकेट आहे. हा विषय नाही, पण पुन्हा पुन्हा त्यांच्यावर असा अत्याचार होऊ नये म्हणून पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम शोधून त्याला शिक्षा व्हावी. कदम हॉस्पिटलला सीएसने केव्हा व्हिजिट दिली होती? कदम हॉस्पिटल आता काल दिली असं ती म्हणजे नाही याच्या अगोदर पडताळणीसाठी डॉक्युमेंट पडताळणी त्यांच्याकडे रजिस्टरच नाही आहे. ही पोरगी तिथे ऍडमिट झाली याची कुठं नोंदच नाही आहे. सीएसने केव्हा भेट दिली पाहणी केव्हा तीन वर्ष अडीच तीन वर्ष अंडरमध्ये काम करते ते लोक. जिल्ह्याची कमिटी स्थापन आहे, परंतु आठवे तालुक्यातील ही समिती गठीत करायला पाहिजे. आणि ग्रामीण जी असते त्याचे पदसिद्ध सचिव असतात सिव्हिल सर्जन आणि कलेक्टर, त्या मेंबर्सनी पूर्ण तालुक्यात व्हिजिट करून अल्ट्रासाऊंडवर धाडी टाकून त्याच्यामध्ये ॲडहॉक त्याला आपण म्हणतो तपासणी करून F1 फॉर्म भरला जातो की नाही, तुमचं सर्टिफिकेट दर्शनी भागात लावलेलं आहे की नाही, PCPNDT ऍक्टची कॉपी OPD लटकवल्या गेलेली आहे की नाही, F1 फॉर्म कसा आहे त्यावर पेशंटचं डिक्लरेशन घेतल्या जातं की नाही, किंवा OPD तुम्ही कशासाठी आला असं डायरेक्ट एखाद्या माणसाने जाऊन विचारलं मी बैठपूर का पूर्वी पाहिले आणि असं पटकन ते सांगतात एखाद वेळेला. हे करणं गरजेचं आहे. तालुक्याला कमिटी वेगळी नसते, या कमिटीने त्यात लक्ष देणं गरजेचं आहे. सिव्हिल सर्जनच्या नावाचा जो ड्रग आहे तो फक्त गव्हर्नमेंट सप्लाय असतो. ज्यांनी हे अबॉर्शन गोळ्या दिल्या आणि माझ्या पोरीचं दुखायला लागलं असं जी ती पोरगी म्हणते आहे. मी जो प्रॉस नवीन गाईडलाईन नुसार जे गर्भपात केल्यानंतर जे भेटते गोष्टी ते पुरता येत नाही, गाडता येत नाही, परंतु त्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे काय नियम आहे तो ऐकून घ्या. प्रत्येक गावाच्या स्मशानभूमीमध्ये ज्या डॉक्टरकडे त्या 12 आठवड्याच्या वरचं ज्याच्या थंड्या आल्या ज्याच्या हे आलं असं बाळ आलं असेल एक पत्र त्याला द्यायचं, माझ्या भंग्याला मी पत्र द्यायचं स्वीपरला, ते त्या स्मशानभूमीचा जो पोरगा असतो त्याच्या नावाने की माझ्या दवाखान्यामध्ये या या कारणामुळे कुठेतरी कंजिनॅटल याच्यामध्ये कुठेतरी आईला मोठा रोग आहे, कुठेतरी बाळ ताप आला म्हणून पडायला लागलं म्हणून पडलाय इनएव्हिटेबल अबॉर्शन, किंवा कुठेतरी मल्टीपॅरिटी की मोठा मुल 4 महिन्याचा आहे 7 महिन्याचा आहे म्हणून हा गर्भपात झालेला आहे आणि सदर बाळाला आपले अधीनस्थ असलेल्या स्मशानभूमीत दफन करण्याची परमिशन द्यावी असं मी पत्र लिहिते. त्याची एक कॉपी त्याच्याकडे आणि एक कॉपी माझ्याकडे मला ठेवणं हे कंपल्सरी आहे नवीन गाईडलाईन्स प्रमाणे. त्यामुळे माझ्या रेकॉर्डवर माझ्या हॉस्पिटलमध्ये 10 गर्भपात झाले असतील तर तेवढ्या 10 कागद आईच्या नावासहित ते पत्र मला असं लिहित नाही लावलं लागेल. माझ्याकडे सदर पेशंट अमकेमकी ऍडमिट झाली व इतकं या कारणामुळे तिचा गर्भपात झाला मी केला आणि ते सदर अर्ज या नोंदण्यासोबत त्याचं नाव मी पाठवत आहे. डॉक्टर आशा मिर्दे राज्य पर्यवेक्षक मंडळ PCPNDT कमिटी PCBMDT एन फॉर नेत्रा PCPNDT कमिटी मेंबर प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र राज्य. आता हे काय आहे? प्री कन्सेप्शनल प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक गर्भलिंग निदान विरोधी कायदा 1994 याची ही कमिटी आहे. यामध्ये 6 सदस्य आहेत. मनीषा कायंदे शिवसेनेच्या आमदार आमच्या सदस्य आहेत, निशिगंधा वाड आमच्या सदस्य आहेत, वैशाली मोटे आमच्या सदस्य आहेत आणि मी पण एक सदस्य आहे. या कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत? पदसिद्ध आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे हे आमचे अध्यक्ष आहेत. यांच्या मार्गदर्शनात ही कमिटी स्थापन झाली मागच्या एप्रिलमध्ये. सगळ्याचं नोटिफिकेशन वगैरे येईपर्यंत मे जून आला आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरासाठी एक आणि ग्रामीणसाठी एक अशी एक PCPNDT कमिटी स्थापन झाली. या कमिटीचे
पदसिद्ध सचिव असतात, मेंबर सेक्रेटरी म्हणतो आपण त्याला, सिव्हिल सर्जन, आणि अध्यक्ष आणि आमचे नोडल ऑफिसर असतात तुमच्या जिल्ह्याचे कलेक्टर. वर्ध्यात सुद्धा सदर कमिटी वर्किंग आहे. या कमिटीचं काम काय? तर जिल्ह्यात कुठेही गर्भलिंग निदान होते का, म्हणजे सगळे सोनोग्राफी सेंटर्स, त्याच्या परमिशन्स, तिथे कोण सोनोग्राफी करतं, कुठेही काही खुट्ट वाचतं का, या पद्धतीचं काम करण्याचं काम ही PCPNDT कमिटी करते. वर्धेत तुमच्या सिव्हिल सर्जन मडावी असतानाच ही कमिटी गठीत झाली. आता तडस आले ते सध्या क्वारंटाईन आहे आणि भिसे मॅडमकडे सध्या तुमचा चार्ज आहे. त्या या केसमध्ये आम्हाला मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत. नाऊ कमिंग टू द केस. आर्मीच्या डॉक्टर रेखा कदम यांच्याकडे काय केस झाली? यांच्याकडे 4 तारखेला एक पोरगी OPD ला आली, जी 13 वर्षाची होती आणि 5 महिन्याची प्रेग्नंट होती. रेखा कदमची ही ड्युटी होती की तिने ते कळल्याबरोबर पोलिसला इन्फॉर्म करणे. पोक्सो कलम क्रमांक 21 प्रमाणे त्या गुन्हेगार होतात, त्यांनी आपल्याला कळवलं नाही. त्यांनी न कळवता मुलीच्या आईचं असं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला ॲडमिट केलं, ॲडमिट केल्यानंतर गर्भपात केला, काही गोळ्या दिल्या खायला, आणि गर्भपात झाल्यानंतर बाळ बाहेर पडल्या.